पार्टी ज्यो गोयच्यो आसा तांणी आपआपले कँडिडेट दवरिल्ले आसा. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, एम जी पी, आप आणि त्यानंतर एन सी पी आणि बाकीचे आणि इंडिपेंडंट आसा. इतले वर्सां हें जें इलेक्शन आशिल्लें तातूंत मंत्री आमदार कमीत कमी भाग घेताले आणि सुरवातीक जेन्ना पार्टी इलेक्शन आसताले तेन्ना तर आमदार तातूंत भागूच घेनाशिल्लो, मंत्री भाग घेनाशिल्लो. हें करपा सारकी गरज भारतीय जनता पक्षान आणि सरकारान कित्याक पडली? म्हणजे पयलो प्रश्न. येदी मोठी गजाल जावपा खातीर हें सगळें कित्याक करचें पडलें? कारण गेलीं 4 वर्सां हे लोक जे काम करता 3.5 वर्सां, त्या 3.5 वर्सां तांणी कांयच करूं ना. जे कितें जवळ जवळ कितलेशेच लोकांक सिनियर सिटिजन, सिंगल लेडी, विडो, हँडिकॅप पर्सन यांना जे म्हयन्याचे पेन्शन येतात ते कितलेशेच म्हयने लोकांक ना. बस कार, पिकअप कार, टेम्पो कार, टॅक्सीवाले, जीपीवाले, त्यानंतर मोटरसायकलवाले, रिक्षावाले आणि प्रायव्हेट गाडयो जे धंदे करतात त्यांची परिस्थिती काबार झाली आसा. ते परिस्थितीन काबार झाले आसा, ते लोनांत भरकटलेले आसा, पेमेंट करपा खातीर तांचे कडेन पयशे ना आनी अशा परिस्थितींत सरकारान गेले 3 वर्सां कांयच करूं ना. व्हेरी इम्पॉर्टंट, जे मायनींग आज जाता, फाल्यां जाता, परां जाता अशें करीत ती 3.5 वर्सां काडली. आतांय परत सांगता की 6 महिन्यांत हे सरकार सांगता की 6 महिन्यांत मायनींग चालू करता, तेही आमचे कडेन ना. आणि अशा परिस्थितीत जिल्हा पंचायत निवडणूक ही सेमीफायनल ऑफ असेंब्ली निवडणूक 2020 आणि म्हाका रिक्वेस्ट सगळे मतदारांक की आता तरी जागे जाया, फुडले जे पावल घेवपाचे आसा ते आता सुरवात करा. दादागिरी भयंकर चल्ल्या, स्वता मंत्री 100-100 जाणांच्यो मिटिंगो काल आणि पयर सुद्धा घेता. भायले आमचे सारखे आमदार ओपोजिशनांत आशिल्ले दर मिटींग घेता, त्यांच्या फाटल्यान स्क्वॉड जो आसता तो लायता. लोकां सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाशा, अशी परिस्थिती ह्या सरकाराची झालेली आसा आणि ही त्यांनी ओढून घेतल्या. तुमकां साधी गोष्ट सांगता, पयलू जी तारोडकर मगो पक्षांत आयला आणि जी तारोडकर मोठे दबाज्यान प्रचार करतालो, आजच्यान ताका स्पेशल लेटर काढून ईडी ऑफिसान हाडून आसा सकाळच्यान. अशे तरेन तुम्ही इलेक्शन कित्याक लढोवपाक जाय? खंयच्याय सुप्रीम कोर्टाची, हायकोर्टाची सुद्दां डिसिजनां आसा की अश्यो केसी जर खंय आसा आसत आनी त्यो जर कोर्टान आसा आनी कोर्ट ताचेर आजून पसून कांय डिसिजन जायना जाल्यार खंयच्याच डिपार्टमेंटान ताका कित्याय कितें करपाक मेळना. आज ईडी ताका आपयता आनी भितर बसयता. हांव म्हणटा 3 दिसांनी ईडीन आपयता आनी ताका भितर बसयता आनी कितें जातलें केलें? तो कितें गोंयचोच मनीस तो, ताणें एखादें कितें केलां आसत, एखादें चुकूय आसत, हांव तें ताचेर उलयना कारण तें कोर्टांत आसा. पूण जो इश्यू कोर्टांत आसा थंय कितें जाता तें पळोवचे पेक्षा पयलींच ईडीक सांगून ताका भितर हाडप आनी परत ताचेर दुसरी केस करप हें धोरण सरकारान जें आंखलां हें विनाशकाले पर्यंत बुद्धी लोक सरकारान. हांव तुजें म्हणटा हेका आनी आन्सर काय विनाशकाले विपरीत बुद्धी आणि हातूंतल्यानूच सरकार काबार जाता आणि त्या खातीरूच
अशें फक्त हें जीत आरोलकर आनी आज जितेंद्र आरोलकर धा वरांचेर ईडीचे ऑफिसार हो दोन दीस आमचे एकामेकांक मेळपाचे दीस प्रचार करपाक मेळना आमकांय खबर आसा पूण जे घरांनी वचून मेळपाक जाय तांकां वचून घेवन येता आनी तें मेळपाक जायना ताणें घरांनी कोणाचेर वचपाक जायना म्हणून हें करप हें बरोबर न्हय आनी हें करता आसतना सामदंड हें तांणी केलें जाता तांणी कितें केलें जाता काल म्हाका एक कंप्लेन आयली खांडेपार ह्या भागांत एका पंचान एका घराक तीन तीन चार चार हजार रुपया करून दिल्या म्हणून एका घराक काल एक कंप्लेन आयल्या भारतीय जनता पक्षाचो पंच म्हणून सांगलें आनी ताणें हे पयशे हाडून दिल्या म्हणून सांगलें आनी तुमी अशें हें करता आनी फुडें अश्यो गोश्टी करता की दुसरो बेजावाब जाता आनी तुमी बरता तें बरोबर आनी त्या खातीरूच ही पत्रकार परिशद आपोवपाक कारण आमी मोगो पक्षान 17 उमेदवार उबे केल्या आमी मोठ्या दबाज्यान इलेक्शन विदीन द लिमिट्स ऑफ इलेक्शन कमिशनान जे गोश्टी आमच्या खातीर केल्ले आसा ते धरून आमी केल्ले आसा लोकांक जागृताय करपा खातीर आमकां थोडें काम करचें पडलें कारण अकस्मात इलेक्शन डिक्लेर जाले नंतर लोकांच्या मनांत जो अंधार आशिल्लो तो उजवाड करपा खातीर आमी थोडे दीस काम केलें आमी केलां पूण अशें न्हय तारीख येता आनी त्या खातीरूच हांव सदांच पयलीं पसून म्हणटालो की इलेक्शन डेट 15 दीस पयलीं डिक्लेर करची इलेक्शन कमिशनाक ताका जबाबदार जशें सरकार आसा तशें इलेक्शन कमिशनूय आसा जशें नोंद इलेक्शन कमिशनान घेवपाक जाय तिसरी गोश्ट अशें सुचोवपाक येता की आमी पडल्या सुद्दां आमी आमचे जिल्ला तयार करतले म्हणजे हाजे वयल्यान तांची भाशाच कळना आज आमी जे जिल्ला 17 हातूंत घेता आमचे जवळ जवळ 12 जिल्ला आमी मुखार आसा एज पर तांचे रिपोर्टा प्रमाणे पुलीस रिपोर्टा प्रमाणे 12 जिल्ल्यांत आमी मुखार आसा आनी आमकां गॅरंटी आसा हे 12 जिल्ल्या पेक्षा चड आमी 16 पावपाचो प्रयत्न करता पूण एकादें पावचे ना आमी 16 कडेन पूण 12 पर्यंत आमी आमचे जिल्ला 100% निवडून हाडटा आनी हे लोकांचो जय हांव तरी म्हणटा ही सुरवात जातली आनी लोकांचो जय जातलो आनी हाजे फुडें जो मोगो पक्षाची संघटन आसा तें परत बांदपाची आमी पुराय खात्री लोकांक दिवपाचें जालें आनी एक आरोप जालो म्हणजे की आमच्या कमिटीन स्पेशली अध्यक्ष जनरल सेक्रेटरी आनी हांणी पत्रकार परिशद फोंडें घेतली आनी डिक्लेर केलें की आमी बेकारी भत्ता आनी उदकां आनी इलेक्ट्रिसिटी फ्रीजर म्हणून आमकां कॅपेसिटी आसा मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री आसतना ह्याच सुदीन दवळीकरान 10 क्युबीक मिटर उदक पयलें जें 10 क्युबीक मिटर उदक येता तें फ्री केल्ली फायर आजून PWD पडिल्ली आसा ती मातशी कुशीन दवरली त्या वेळार ना जाल्यार ती तेन्नाच जातली आशिल्ली आसा तपास जाल्यार ती फायर काडून ताणी करचें पयले 10 क्युबीक मिटर उदक 3 मनीस जे आसता घरांत तांकां पुरो जाता आनी ते 10 क्युबीक मिटर उदक आमी हांवें जी स्कीम केल्ली ताची फायल ऑलरेडी पडली आसा आनी फाल्यां सकाळीं आमकां जर 21 निवडून दिले आसात हांव गोंयच्या लोकांक उतर दिता 12 क्युबीक मिटर ते 15 क्युबीक मिटर पयलें जें उदक आसा तें आमी फ्री दिता 177 जे आप उलयता खंय दिल्ली दिता म्हणून आमी 200 क्युबीक मिटर युनीट फ्री दिवंक शकता कारण ती बेस तशी केल्ली आसा ताणी कितें केलां आमच्यो जितल्यो स्किमी आसा गोंयांत आमी केल्ल्यो हांव आशिल्लो गव्हर्मेंटा म्हणून उलयता हांवें हांव तांचे पार्टीन उलयना BJP पार्टीन उलयना हांव स्वता आशिल्लो आज पसून फिशरीज डिपार्टमेंटान हांव जेन्ना फिशरी मिनिस्टर आशिल्लो 2002-03 हायस्ट इल्ड आमी तेन्ना हाडला आनी म्हजे बरोबर म्हातारीच हाडला ना आय रिमेंबर आनी आमी ज्यो स्किमी केल्ल्यो त्या वेळार हांवें म्हातारी साडलना त्यो आजुनूच आसा सोशल वेलफेरांत ज्यो स्किमी आमी वाडयल्या हांवें स्वता 2009 जेन्ना हांव मंत्री आशिल्लो
मुख्यमंत्र्यांच्या आधारात दोन्ही कडे मुख्यमंत्री त्यांना पदविकार गेलो आम्हाला सोशलमध्ये काम करता बशीची स्कीम मोठी स्कीम बशीची स्कॉलर दिले आम्ही ती स्कीम मजी त्यांना दिगंबर कामतेन म्हाका हातभार लायलो आणि जी फिशरीज स्कीम केले पण त्यांना हातभार लायलो म्हाका मनोहर पर्रीकरान आणि माथानी झाडला कोणी कोणी त्योच स्किमी आज बसून चालता आणि किल्ल्यो स्किमी नाही काळा आणि पळय वयल्यान आम्ही थोड्यो गाड्यावाल्या त्यानंतर फुलकरां 5,000 रुपये ती झाले आम्ही ते बंद केले आणि काय करू ना आणि बंद केल्या आणि ज्यो बशी सोशल धनात चालताल्यो बऱ्यो त्यो काढल्या आणि एज्युकेशन डिपार्टमेंटान दिल्या आणि त्याचा भट्ट्या बरोबर उडयला तांकां इन्शुरंस ना तांकां पैशे ना तांकां काय ना अशी परिस्थिती काल सुद्दां तुम्ही पत्रकारांनी एक न्यूज हाडल्या की आजून बसून 12,000 पैसे दिवन मित्रांनो जेव्हा ह्यो गोष्टी सरकार करता सरकाराच्या माध्यमातल्यान ते मंत्री करता त्यांना त्यांनी कित्याक केले त्याचे विचार विनिमय ह्या सरकारांतल्यान नाही आणि त्या खातीरूच हे सरकार इज टोटली फेलियर सरकार एज ऑन टुडे हांचे कडेन पैसे ना कॉन्ट्रॅक्टरां 900 कोटी रुपया दिवपाचे आसा हे तांचेच लोक आसपाक हवे जीएसआयडीसीचे आणि बाकीच्या डिपार्टमेंटाचे जे हांव 2,000 कोटी पे करपाचे आसा ते फक्त 150 कोटी पे केल्या हांवें हे जुनाक उलयलो जुना पयलीं उलयलो आज जुलय ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर जाले आणि ही परिस्थिती जर अशीच उरली जाल्यार गोंयची वाताहत जावपाक मुखार वेळ लागतो ना त्या खातीर लोकांनी ह्या जिल्हा पंचायत बिईंग अ सेमीफायनल हांव रिक्वेस्ट करता की सगळ्या लोकांक मतदारांक ही ताणी भरभरून मतां आमकां दिवची आणि मुखार बरें काम आमच्या भुरग्यांक करून दिवचें त्यानंतर एक गोष्ट आसा जी आमचो जनरल सेक्रेटरी सांगतलो रिगार्डिंग सगळे सगळे आमकां अशें आयकलो की बिजोली जो कोणी कॅन्डिडेट कॅन्डिडेट आसा कोणी तो दवरला आमचे राजकुमार सिंग आणि तेका एम जी पार्टीन सपोर्ट केला म्हणून नरेश चावडे सांगतो एम जी पार्टीन तेका सपोर्ट करूं ना कदाचित ते नरेश चावडाचे वैयक्तीक मत असूक शकता पण आम्ही एम जी तर्फे हांव जाहीर करता की एम जी तेका सपोर्ट करूं ना आम्ही जवळ जवळ अख्खे गोंयभर एम जी तर्फे 17 कॅन्डिडेट करूया तेकाच गोंयचे जनतेन गोंयच्या मतदारांक भरघोस मतांनी निवडून दिवले अशें हांव गोंयच्या मतदारांक विनंती करता मोगोप कशें करतले ताणें सपोर्ट केला आनी डिक्लेर केला की मोगोप मोगो पक्षान तेका सपोर्ट केला म्हणून त्या कॅन्डिडेटाक पूण मोगो पक्षान तेका सपोर्ट करूं ना कोणी कितें उलयता ताजेर लक्ष दवरतलें मोगो पक्षाचें डिसिजन हें मोगो पक्षाची कार्यकारिणी घेता हांव आनी इंडिविज्युअल कोण घेना पूण कोणी कितें आनी जे 17 उमेदवार आमी उबे केल्या त्याच्या फाटल्यानूच आमी ठामपणे उबे आसा आणि हाजे फुडें हे 17 आसा फुडल्या हेका आमी जवळ जवळ 34 ते 40 मतदारसंघांत जिल्ह्याचे उबे करतले आनी त्या खातीर आमची तयारी आसा संघनादन त्यानंतर आमची संघनात्मक निवडणूक आसा ती आमी बेगिनात बेगीन घेवन घेतले आतां कोणी कितें म्हणटा पळय तो नरेश सावळ तुमचो न्हू मगो पक्ष मगो पक्षाचे डिसिजन हे मगो पक्षाची कार्यकारी समिती घेता ते डिसिजन जे आसा ते कार्यकारी समितीन न घेतलेले डिसिजन सो हितून नरेश पावल नरेश सावल एंटी एक्टिविटीज करता दिसना ना 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 एंटी एक्टिविटी अगेन्स्ट एम जी ना इट इज नॉट एंटी अग्रेसिव ताका दिसलें ताका सपोर्ट करपाचे ताचे कितें वैयक्तीक कारण आसतलें सो तुमकां काय इश्यू ना आमकां पडपाचे जस्ट मेड पार्टी विचारू ना हय तेंच म्हणटा आजून आमी स्पेशली आजच्या लोकमताचेर ते वाचिल्ल्या कारणान आमकां हे क्लॅरिफिकेशन दिवचें पडलें एम जी दिवचें पडलें ना पण हितून तुम्ही जिताचे जे इलेक्शन घेतात तिचो तुमकां सिंपल फायदो जावचो ना पळय प्रश्न
आज लोकांक इंडिविजुअल मेळपाचो दीस प्रचार करूंक शकता, पूण कोणाचे घरा वचून तांकां रिक्वेस्ट करूंक शकता की हें समजा तें सारकें ना म्हणून तें करपाक तें दिना न्हय. आमचें ही लॉस जाता, एका वटेन आमकां लॉस जाता, एका वटेन बरें जाता, पूण एका बरोबर जेन्ना तिनूय उमेदवार आमचे निवडून येता अशें कळ्ळें त्या बरोबर येतात ना. आनी काल धंदो तुमच्या न्यूज पेपरांनी बातमी हाडल्या की सगळी कमिटी थंय पावली म्हणून. आतां सर आणि एक विषय म्हणटा पण तो टायम एंड अगेन देयर बीन डिस्कशन एंड स्टेटमेंट सेइंग दॅट तुमकां पत्तो येवपाचो ऑफर आसा, डेप्युटी सीएमाचो ऑफर आसा, तुम्ही पत्ते जॉईन करतले. राजकारणात बंधन असतं नंबर एक. एट दिस स्टेज 27 जाण त्यांच्या कडे असा, त्याशिवाय काही अपक्ष नंबर सपोर्ट करता असताना हे त्यांच्या किती मनात येता ह्याचेर तुम्ही प्रश्न विचारपाक जाय. पण एक प्रश्न असाय जाता, तुम्ही प्रश्न म्हाका विचारला तो प्रश्न ताका विचारपाक जाय की 27 जाण तुमच्या कडेन आसून तुम्ही सुदीन दवळीकरा विशयी कित्याक उलयता. आणि उलयता, ते उलयता, हांव उलयता, ते उलयता, तुमकां मान्य आसा, ते उलयता, पण हांव उलयना. परत सांगा, आणि म्हाका तसली लाचारी करपाची आवश्यकता ना. आज पसून हांवें करुना, मुख्यमंत्री पद म्हाका मेळटाले आम्ही घेवना, आम्ही घेवना, हांवें सांगले नाका. दोन आणि तीन मनीस निवडून हाडून मुख्यमंत्री म्हणून बसून काम करू शकता ह्या गोयात, गोयात करू शकना. बरें काम करतलो हे जर चलयतलो लोकांनी आमकां 21 जूनचे म्हणून 2022च्या निवडणुकेंत आमचे कडेन काम करून घेवचें. आणि जे काम 1963 ते 1979 पर्यंत मगो पक्षान केल्ले ते काम हांव पार्टीच्या सगळ्या कमिटी मार्फत सांगता की आमी ते रिपीट करून दाखयता. ते काम आम्ही ते रिपीट करू नये, कारण जे किती हंगात चालला ते जर पळय सर्वसामान्य मनीस खंयचे थंय भावत या. पण जे किती आणि बॉल्सांनी म्हणले आमची कोणाची हे मध्ये सांगपाची गरज ना. आणि हे खंय तरी बंद करपाक जाय, बंद जावपाक जाय, आणि त्या खातीर मतदारांनी जागृतायेन काम करपाची आवश्यकता आसा. आम्ही यांच्या मोस्ट रिक्वेस्ट करू शकता. इतकी वर्सां प्रत्येक इलेक्शनाक खंयचो विषय काढलो, 10,000 नोकऱ्यांचो काढलो, पयली काढलो 1,000 नोकरे 2019 पर्यंत दिता म्हणून, त्यानंतर 5,000 नोकरे काढल्यो मार्च पर्यंत दिता म्हणून लॉकडाऊन झालं, आणि त्यानंतर आता 10,000 ब्लॉक आहे. हांव सरकाराकडे मागता तुम्ही नोकऱ्यो दियात, पण जे कॉन्ट्रॅक्टाचे डेली वेजीसचे काम करता, जे आमचे रस्त्यार गृह हेतून पोलिसेंत गृहरक्षक म्हणून काम करतात, तांकां 3-3 महिने पेमेंट ना. तोच पेमेंट दितलो सद्या, तोच पेमेंट कॉन्ट्रॅक्टरां पेमेंट नाशिल्ले कारणान कॉन्ट्रॅक्टरांचे सुपरवायजर इंजिनियर आणि स्टाफाक पेमेंट ना, ते पेमेंट दितले. हांव कॉन्ट्रॅक्टाचे घेवचें परमनंट करचें म्हणना, कारण ताका सुप्रीम कोर्टाची डिसिजन आसा. कॉन्ट्रॅक्टरा वयले जर इंटरव्यूज घेवना जाल्यार इंटरव्यू घेवनूच तांकां भितर घेवचो. सो त्या हेचेर हांव कांय उलयना, पूण जे लोकांक पेमेंट करपाक जाय, सोसायटीच्या भुरग्यांक पेमेंट ना. कितें हेच पेमेंट तांणी मेळटून जर केले आसा जाल्यार कितलेशेच बरे गोश्टी थोड्यो मुखार पडटले. सर हे मोले मागीर ते तन्मा प्रोजेक्टाचेर तुमचें कितें म्हणणें आसा? पळय मोलेचो प्रोजेक्ट आसा तो टोटल इलेक्ट्रिसिटी घेतलेला. कोलाक आम्ही ओपोज म्हणून आमच्या कमिटीन पण सांगला, वी आर अगेन्स्ट ऑफ कोल. कोल जो 1.5 मिलियन टन्स 1947 येतालो तो गोंयच्या खातीर येतालो, तितलोच कोल आमकां पुरो. आतां दोनूच आमकां फॅक्ट्रीक कोल लागता, इटू इटू मॅक्झिमम 2.5 मिलियन टन्स आमकां तितलोच जो आमच्या गोंयांत. आमकां कर्नाटका थर्मल प्रोजेक्ट जे चल्ल्या ताका जो कोल येता तो स्टॉप करा, आमकां कोलूच ना. आमकां आमचें कांय ना, आमच्यांनी तो MPDT जो आसा तो प्रॉफिटान हाडूं येता, आनी कितल्योश्योच गोश्टी आमी त्या MPDT वयल्यान करूं येता, पूण आमी तें करता आनी कोल हाडपाक पडयता. सागरमाला जो पयलो प्रोजेक्ट आशिल्लो तातूंत फक्त बोटी येतल्यो म्हूण सांगिल्लें आमकां, फॉरेन बोटी, आनी त्या प्रमाणे तो प्रोजेक्ट आमी तयार केलो. आनी 225 किलोमिटर रोड केले, आतां ते 400 किलोमिटर आसा. आतां गेटी सांगता कोल थंय देवयतले म्हणून, दीस इज रॉंग. ते मागीर गेला कारण तो MOU करता, सॉरी
तो जो ड्राफ्ट आसाना हाँ शिकल पण आज तो ड्राफ्ट कोणी घेऊन गेलो हे बरोबरच्या असं आणि भितरल्यान हे काम कोण करता तेही बरोबरच्या डबल रेल्वे ट्रॅक आमकां जाय हां वी आर नॉट अगेन्स्ट ऑफ डबल ट्रॅक आम्ही अगेन्स्ट ऑफ कोल आमकां कोल जाता पण डबल ट्रॅक जर झालो असं जे गोव हांगा बरे गोव 50 रुपयांनी पडटा ते 25 रुपयांनी गोव मेळटले कारण युपीतल्यान गोव येता युपी ते 15 रुपयांनी पडटा ट्रान्सपोर्टेशन चार्जीस आता फॉर एक्झाम्पल गुलबर्गा इज अ प्लेस वेर देर इज मॅक्झिमम फॅक्ट्रीज ऑफ सिमेंट थंयच्यान हाडपाक आमकां 120 पर बॅग आमकां खर्च जाता 120 रुपया पर बॅग आज 400 रुपया बॅग जी आसा तातूंतल्यान 120 काडले जाल्यार कितले उरले सादारण 280 आमकां बॅग पडटली आतां रेल्वेन जर बॅगो आयले हाडली 30 रुपयांनी बॅग रेल्वेच्यान सपोज 280 प्लस 30 इट कम्स टू 310 आमकां बॅग हांगा पावतली आमी ते विचार करपाक जाय तशें पॅसेंजर आमकां मद्रास हेवटेन वचपाक आमचे कडेन ट्रेनी ना आमकां एक तर अनमोडा फुडें स्टेशन आसा लोंडा थंयच्यान वचचें पडटा नाजाल्यार एक किंवां दोन ट्रेनी आसा डबल हे जाले शिवाय आमचो जो हो तांदूळ हे जे कर्नाटक आनी आमच्याकडे येवपाचे युपी किंवा हे ते येवं शकना त्या खातीर आमकां तेची गरज आसा आतां तो कसो करप ताचेर हांवें भायलें उदा हांव आसलो 2011 युपीए गव्हर्मेंटान हे केल्ले एनडीए गव्हर्मेंटान हे केल्लें नाशिल्ले अशें ही सांगता आनी त्या फायलींतल्यान हांवें बरयल्लें आसा एक्विजिशन सगळें पयलीं करचें त्या नंतर जे मदीं जंक्शन येता ताचेर फ्लायओव्हर काडचे कोकण रेल्वेचेर सो आनी ह्याचेर 7 येता वेस्टर्न रेल्वे साउथ वेस्टर्न रेल्वे आसा तिचेर 7 येता हे सगळे पयशे तांचे कडच्यान घेवचे आनी काम करचे आनी इंस्टॉलमेंटांनी तांकां पे करचें म्हणून म्हजो कमेंट ताजेर कोणीच पळोवना आनी ट्रेन वे डबल ट्रॅक हांगा चालू केलो डबल ट्रॅकाचो एस्टिमेटेड कॉस्ट वॉज 2500 करोड तांचो कर्नाटकान ते घेतिल्ले आनी कर्नाटकान घेतल्या नंतर त्यो मागीर सगळ्यो ह्यो ह्या मंत्र्याक कोणाकूच कांयच खबर ना ट्रान्सपोर्ट मिनिस्टराकूय खबर ना मुख्यमंत्र्याकूय खबर ना त्या खातीर तांचेर वाचें ना पूण हें काम जें आसा तें एनडीएन घालून आशिल्लें युपीए गव्हर्मेंटान सर हो एक विशय म्हणटा पळय तर जेन्ना तुमी म्हणटा इलेक्ट्रीक सिटी जाय वो डबल ट्रॅकींग जाय देर आर सो मेनी पीपल फॉर ओपोजींग इट आनी ते म्हणटा की हे दोनूय विशय कोलाकूच कनेक्टेड आसा कोल कोल हो थंय येवपाचोच बंद केला कोल कसो येतलो कोल जर एनबीटीचोच येवपाचो बंद केलो कोल कसो येतलो म्हाका तेंच कळना हांव म्हणटा जंक्शन ऑफ द कोल इज एनबीटी स्टॉप इज कमींग इन एनबीटी बरोबर ना तें करपाक कापासान मुख्यमंत्री आसपाक जाय सरकाराक आसपाक जाय दिसता त्या खातीर दिल्लीचे पक्षांचे सरकार आसपाक जायना लोकल पक्षांचे सरकार आसपाक जाय हांव हेंच उलयतां हांव हेंच सांगपाचो गोंयच्या लोकांक प्रयत्न करता आपूय दिल्ली ते कोण ते बीजेपी दिल्ली आनी काँग्रेसूय दिल्ली जे कितें थंय ठरयता ते येवन आमी करता पूण तांकां सपोर्ट कोण करता लोकलूच करता ना लोकलूच न्हय लोकल करना ते पक्ष थंयच्यान चलता पूण तुमी सपोर्ट करता आमी करना हांव सांगलें न्हय आमी करना म्हणून हांवें पयलीं पसून जाणा की आमकां कोल नाका कोलान आमचें कांय जावचें ना थर्मल प्रोजेक्ट जाय जाल्यार तांणी करचे खंय हांगा थर्मल प्रोजेक्टाक सगळ्याक पावर थर्मल प्रोजेक्ट जो आसता ताका कोल लागता आनी त्या हायड्रो प्रोजेक्टाक कोल लागना पावर थर्मल प्रोजेक्ट जो आसा ताका कोल लागता आणी तो कोल हांगा जाय खंय कर्नाटका जाय म्हणून हे कोल हाडटा हांव म्हणटा कितें की कर्नाटकान कारवार किंवां ताचे फुडें खंय तरी हें करा वयल्यान ट्रान्सपोर्टेशनूय कमी पडटा फॉरेस्टान झाडां इतली कातरता पळय तेजेर तुमचें कितें म्हणलें लोक ते हांवें देवन सांगलां की असेंब्लीक कॉल करा हांवें पत्र गव्हर्नराक बरयलां हांवें पत्र स्पिकराक बरयलां कॉपी हांवें मुख्यमंत्र्याक दिलां असेंब्लीक कॉल करा हो प्रोजेक्ट घेवपी कारण ह्या प्रोजेक्टांत इतली झाडां वता हें कोणूच सारकें सांगना कोणूच सारकें सांगना आनी आमकां तें जाय आनी त्या खातीर आमकां असेंब्ली जाय आनी आतां सुद्दां म्हजो रिक्वेस्ट हांव आजून दादागिरी केन्ना केल्ली ना म्हणून रिक्वेस्ट करता गव्हर्नरा कडेन स्पिकरा कडेन आनी आमचो चीफ मिनिस्टरा कडेन
की ताणी हातूंत लक्ष घालून येता त्या म्हयने भितर असेंब्लीक 5 दिसांची तरी कॉल करची. जर तुमी सनबक बंद करता, नरकासुरा सारक्यो स्पर्धा तयार करता, बाकीचे सगळें तुमी करता, 31 तारखेक सगळीं हॉटेलांनी ओपन दवरलेली आसा 31 डिसेंबराक, तर असेंब्ली कित्याक करना? हो म्हजो प्रश्न. आनी हो डे वन हांव प्रश्न घेता आनी म्हाका पळय आन्सरूय मेळना ताचें, तें बाबा असेंब्ली कित्याक घेना हें. एटलिस्ट आतां बिफोर जानेवारी त्यांनी असेंब्ली कॉल करची, कमीत कमी 5 दिसांचे सेशन त्यांनी तयार करचें आनी आमकां थंय पोवचें. म्हणजे हे जे लोकांच्या मनांत वेगवेगळे जे विशय आसात ते वतले. आनी लोकांक परत रिक्वेस्ट करता की ह्या फावटी मगो पक्षाचेर विश्वास दवरात. मगो पक्षाचे जे 17 उमेदवार उबे रावल्या तांकां भरपूर मतांनी निवडून हाडा. हे कोवरचे जे कितें प्रॉब्लेम आसा पळय ते मुखार विधानसभेची निवडणूक जाता तेन्नाय आमकां मतदान करात. आमी हे सगळें बंद करूंक जाय. तुमी कोल बंद करचो म्हणटा आनी दुसरे वटेन एमपीटीचें प्रायवेटायझेशन करपाचे प्रयत्न चल्ला. एमपीटीचें प्रायवेटायझेशन करता ते ह्या सरकाराच्या हातांत ना, ते सेंट्रल गव्हर्नमेंट. पूण पोल बंद करपाचें हें सरकार कडेन प्रायवेट जाय. तर कारण प्रश्न असो आसा, पोल गोंयांत लागत ना आनी तो गोंयांत कितें सर? फाल्यां आयज तुमी म्हणटा की लोकां कडेन तुमी सपोर्ट मागता तुमच्या कॅन्डिडेट्सांक लागून, लोकां कडच्या तुमी सपोर्ट मागता कॅन्डिडेट्स इन दीस असेंब्ली. लोकांचे असे विचार आसा की फाल्यां एनसीपी पक्की बीजेपीच्या बरोबर रावतली वा ना, आनी आमी सगळे जाणां निवडून बीजेपी बरोबर 21 जर आमकां निवडून आयले हो प्रश्न ना जाल्यार बीजेपीक तरी 21 दिया, काँग्रेसीक तरी 21 दिया. पूण ते पडटा काँग्रेस आनी ते सुट्टा मागीर 3 फावटी तांकां 21 दिल्यार तरी पडले. एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे एकोणऐंशी जे मोगो पक्षात काम केल्ले आसा लोकांक खबर आसा. यंग जनरेशनाक तरी खबर ना जाल्यार ते 60 वर्सांचे 65 वर्सांचे लोक आसा तांकां हे सगळें डिटेल खबर आसा ह्या पक्षान कितें काम केलां. ते काम रिपीट करून दाखयता. पूण एमजीपीचे तशेंच केलां न्हू सर बीजेपी? 3 आनी 4 निवडून गेले नंतर खंयच्याय पक्षाची परिस्थिती अशीच आसतली इन फ्युचर, नाजाल्यार निवडूनच दिवचे न्हय. दिवचे जाल्यार त्या पक्षाचे 21 आमदार निवडून दिवचे, मागीर ती बीजेपी आसूं काँग्रेस आसूं एमजीपी. आनी लोकांनी आज सगळ्यांचे राज्य पळयल्या. 17 वर्सां आमी केल्लें राज्य पळयलां, 12 वर्सां काँग्रेसीन केल्लें राज्य पळयलां, आनी हे 10 वर्सां केल्लां त्या राज्य लोकांनी पळयलां. हायस्ट राज्य आमी 17 वर्सां केलां आनी त्या राज्यांत कितें जाल्लें आसा हें सगळ्यांक खबर आसा. आनी त्या खातीर परत एकदां सगळ्यांनी विचार करपाची गरज आसा ती आमच्या लोकल पक्षाची. ह्या मातयेचो पक्ष एकूच उरला आनी तो म्हणजे एमजी. सर, भायर अशी चर्चा आसा की तुमचे आनी काँग्रेस कितें अंडरस्टँडींग जाता इलेक्शन एट दीस स्टेज? काँग्रेसीचे खंयच्याच हेचेर आमचे अंडरस्टँडींग एट दीस स्टेज ना. नंबर 1, जे कोण त्या भागांतले कॅन्डिडेट आसा किंवा त्या भागांतले आमचे वर्कर आसा ते आपली सुतोवमाज तांचे कडेन करतात, ताका आमी कांय करूंक शकना. जशें आज नरेश सावंत घोशीत एमजीपी जितान गेलो ते ताका विथड्रॉ केला. जितान गेलो तो सपोर्ट घेवन ताका विथड्रॉ केलो ताका. म्हणजे ताणें आमकां सपोर्ट केला थोडी आनी इन फ्युचर तो आमचे बरोबर. सो दॅट इज वेलकम. हे वेलकम ना ताणें केलो, ते कॉन्डिडेटान केलां. तो जिता मरे येवन ताणें जिता बरोबर त्या बरोबर बीजेपी हाल्ली न्हय. पण तुमचे फोंडा फोंडा तालुका आनी पेडणे तुमचे कॅन्डिडेट आहा काँग्रेसीचे ना काँग्रेसीचे आहा ते तुमचे ना फक्त एक कुटीस ना. आमचे सगळ्या आमचे जे फोंडा मतदारसंघ आसा म्हाजे माहिती प्रमाणे आमकां 100% रिजल्ट ह्या फावटी मेळटा. मय सारको आसा न्हय सर? दुसरो आमचो आसा पेडण्या. पेडण्या आमचे आमी तिनूच दवरल्या, चवथो दवरूं ना. हरमळ हरमळ म्हणटा थंय आमी दवरूं ना. चिंबल चिंबल निवडून येता लोक ताका बरें. आनी चिंबलाचो जो भुरगो यंग आसा
उपरान घर घी तिकेट दिवसों प्रयत्न करते एटलीस्ट मजे मार्फत आई डोंट नो बट कमिटी विल डिसाइड इज अ गुड पर्सन तो चिमन अब्दुल कलाम सो लोकानी तेज गाँव चीज